भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मी सुधाकर भालेराव काल पिंपरी येथे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाही फेक करण्याचा जो घेनवणा प्रकार झाला त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो खरं तर चंद्रकांतदादाच्या भाषणातील शब्दाचा अर्थाचा अनार्थ काढून अशा पद्धतीनं प्रणीत व्यवस्थेनं आमच्यातल्याच लोकांना एका वेगळ्या पद्धतीनं माते फिरू डोके फिरवण्याचं काम करून दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी करून शाईफेक करण्याचा अत्यंत निंदनीय असा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे खरंतर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं अत्यंत तीव्र शब्दामध्ये मी निषेध निषेध करतो खरं तर चंद्रकांत दादा पाटलांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या प्रती किती मोठ्या भूमिकेनं त्यांनी कष्टानं शिक्षण कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली आहे आणि त्यासाठी त्या, त्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची मदत न मिळत असताना देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्याचं प्रामुख्यानं पुढाकार घेतला त्यासाठी आपल्या आजच्या पिढीला शिक्षण किती महत्त्वाचं आहे त्या कालखंडामध्ये कुठली मदत मिळत नसताना सुद्धा बाबासाहेबांनी फुलेनी कसं शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेतला देण्यासाठी कसा पुढाकार घेतला याची महत्वाकांक्षी भूमिका सांगत असताना मराठी शब्दाच्या अर्थाचा भावनेचा अनार्थ करून या ठिकाणी अत्यंत निंदनीय अशा पद्धतीनं शाईफेक करण्याचं भॅड कृत्य केलेलं आहे मी तर या काँग्रेस प्रणित व्यवस्थेला सांगेन की आपण अभद्र युती करून सरकार बा राज्यामध्ये निर्माण केलं होतं आणि हे अभद्र युतीचं सरकार हद्दपार झाल्यानंतर मात्र आपल्या आता पायाखालची माती घसरलेली आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं प्रवृत्तीच्या लोकांना वेगवेगळ्या व्यसनाधीन पद्धतीनं तयार करून जर असे कृत्य करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही हे लक्षात ठेवा